नमस्कार, मी गौरी तारे, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। लॉकडाऊन कालावधीत वीज देयक माफीसाठी राज्य सरकारचा प्रस्ताव म्हणजे ग्राहकांची क्रूर चेष्टा, वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे यांचा आरोप। कधी ऊन तर कधी मुसळधार पावसाची सर, गेल्या 24 तासात सरासरी 15 मिलीमीटर पावसाची नोंद। पंचगंगा 32 फूट 10 इंचांवर, जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 545 कोरोना रुग्णांची भर, तर 202 जण कोरोनामुक्त। दिवसभरात 23 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्यानं चिंता वाढली। नवं शैक्षणिक धोरण अत्यंत महत्वाकांक्षी आणि योग्य, मात्र अंमलबजावणीच्या पातळीवरच यशापयश अवलंबून। भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ माणिकराव साळुंखे यांचं प्रतिपादन। आणि श्रीमंतांचे चोचले आणि गरिबांची भूक भागवणाऱ्या महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीचा अविभाज्य घटक बनलेल्या वडापावचं महात्म्य बी न्यूजच्या कॅमेऱ्यातून आजच्या वडापाव दिनाच्या निमित्तानं। सविस्तर बातम्यांसह भेटूया काही क्षणातच।